बेकायदेशीर गोवंश जनावरांच्या कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकला। यावर कुरोशी समाजाच्या जमावाने केलेल्या हल्ल्यात पोलिसांसह सामाजिक कार्यकर्ते प्राणी संरक्षण अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। उस्मानाबाद परिसरातील मागील अनेक वर्षांपासून गोवंशीय जनावरांच्या बेकायदेशीर कत्तली करून ते मांस वेगवेगळ्या ठिकाणी पार्सल दिले जात आहे अशी माहिती बार्शी इथे राहणारे प्राणी संरक्षक अधिकारी धन्यकुमार पटवा यांना मिळाली। यावर त्यांनी ही माहिती सोलापूरमधील गोरक्षक सतीश शिरसिल्ला पवन कुमठे सिद्राम चिरकोपल्ली प्रशांत परदेशी यांना दिली। यानंतर ही माहिती उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक जैनसाहेब यांनाही देण्यात आली। पोलीस अधीक्षकांनी कत्तलखान्यावर छापा टाकण्यासाठी 30 पोलिसांचे विशेष पथक दंगा नियंत्रण पथकाला पाठवले। सोबत सोलापूरमधील गोरक्षक धन्यकुमार पटवासह रात्री 10 सुमारास हा छापा टाकण्यात आला। तिथे सुमारे 150 ते 200 गोवंश कापलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले। 8 ते 10 तस्करी करणाऱ्या गाड्या देखील दिसून आल्या। गोवंशीय जनावरांच्या कत्तली करून 3 आयशर भरून ते मांस पार्सल केले जाणार होते। पोलीस छापा पडताच कुरेशी समाजाच्या मोठ्या जमावाने हातामध्ये गज हत्यार पाईप असे घेऊन पोलीस पथकांवर हल्ला केला। या प्राणघातक हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे। गंभीर जखमी धन्यकुमार पटवा यांनी याबाबत माहिती देताना कुरेशी समाजाच्या जमावाने हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे। मी धन्यकुमार पटवा बार्शी ॲनिमल वेलफेअर ऑफिसर आहे, प्राणी संरक्षण अधिकारी। मला काल उस्मानाबाद येथे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात गोवंश गायीची कत्तल करणारा कत्तलखाना असल्याची बातमी मिळाली। त्यानंतर मी ही माहिती सोलापुरातील गोरक्षक सतीश शिरसिल्ला, सिद्राम चिरकुपल्ली, प्रशांत परदेशी, पवन कुमटी यांनी उस्मानाबादचे सौ निवा जैन SP यांच्याकडे तात्काळ याची माहिती दिली असता त्यांनी या घटनेचे गांभीर्य दखल घेऊन त्यांनी श्री पवारसाहेब यांचा फोर्स नेमून सदर घटनेच्या ठिकाणी तात्काळ रेड करण्यासाठी बोलतात। त्यासोबत सुमारे 30 पोलीस प्रशासन व विशेष दंगा काबू असे कर्मचारी होते यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी सुमारे 150 ते 200 गायांची कत्तल झालेली मांस त्या ठिकाणी होते। मांस भरलेले 3 आयशर त्या ठिकाणी होते व त्या ठिकाणी 30 ते 40 गाया आडबाजूला बांधून ठेवलेले होते। असे ह्या त्या ठिकाणी भेट देता आम्हाला पाहणी मिळाली असता त्या ठिकाणचे अवैध कत्तलखाने चालवणारे कुरेशी लोक उस्मानाबादचे यांनी त्यांच्या समाजाचा जमाव जमून त्या ठिकाणी येऊन आमच्यावर प्राणघातक भ्याड हल्ला केलेला आहे। त्या हल्ल्यामध्ये त्यांनी पाईप हत्यार गज याचा वापर केला आहे। असा हल्ला होत असताना त्या हल्ल्यामध्ये मी धन्यकुमार पटवा प्राणघातक हल्ल्यातून बचावलं, परंतु मी गंभीर जखमी आहे। तसेच सतीश शिरसिल्ला, सिद्रामाप्पा चिरकुपल्ली व प्रशांत परदेशी यांच्यावरही हल्ला झालेला आहे, येही उपचार घेत आहेत। त्याचबरोबर पवन कुमटी व अन्य गोरक्षण देखील त्या ठिकाणी होते। हे सर्व कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही या कसायावर धाक राहिलेला नाही, त्यातूनच यांनी कालचे हे दर्शन घडलेले आहे की ती भ्याड हल्ला करतात हे लोक, आणि पोलीस प्रशासनाची कुठलीही धाक ह्याच्यावर कायद्याची राहिलेली नाही। तरी असे गोवंश गायी वाचवण्यासाठी आम्ही अनेक गोरक्षण व मी जात असताना असे अनेक गोरक्षकाचे प्राणघातक हल्ल्यावरून काही गोरक्षक मृत्यू पडतील, तरी यासाठी महाराष्ट्र शासनाला माझी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला माझी अशी विनंती आहे, आपण ह्या घटनेची ताबडतोब दखल घेऊन उस्मानाबाद सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये हा कायद्याच्या विरुद्ध वर्तणूक करणारे अवैध व्यावसायिक कुरेशी सौदागर लोक जे आहेत यांच्यावर आपण योग्य ती कारवाई करून हे अवैध व्यावसायिक कत्तलखाने तात्काळ बंद करावेत ही माझी नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सोलापूर आणि उस्मानाबाद परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर पोलीस प्रशासनाचा धाक नाही, त्यामुळे यामध्ये सरकारने लक्ष घालून असे प्रकार बंद करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. सुवर्ण मार्शल लाईव्हसाठी विश्वनाथ बिराजदार, सोलापूर.